उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझा ही तिसरा व्हिडिओ आहे की मी ह्या त्यामध्ये प्रवास वर्णन म्हणजे आपण त्यामध्ये तीर्थक्षेत्र, किल्ले, वेगवेगळे जे काय महत्त्वाचे ठिकाणं आहेत, ऐतिहासिक ठिकाणं, हे मी आपल्याला ह्याद्वारे सांगणार आहे. तर हा एक माझा नवीन प्रयत्न आहे, त्याला आपली साथ मिळावी. तर आज आपण जाणार आहे देहू गावला. देहू श्री संत तुकाराम महाराजांची तिथं जन्मस्थान. तिथून ते वैकुंठाला गेले आणि त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये ज्या बुडवल्या त्या तीच ही इंद्रायणी नदी आहे. आपण प्रथम इंद्रायणीमध्ये आपण स्नान करायचं असं आहे, पण स्नान तुम्हाला करणं जमलं नसेल तर तुम्ही निदान आपले हातपाय तरी धुवावेत, इंद्रायणीच्या पाण्याचं दर्शन घ्यावं, इंद्रायणीचं दर्शन घ्यावं. आणि इंद्रायणीचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थानासाठी जायचं आहे. हे इंद्रायणीचं दर्शन सगळ्यांनी घेतलेलं आहे. आम्ही सहपरिवार तिथून आता पाय वगैरे धुतलेले आहेत आणि तिथून आम्ही आता श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थानाकडे जाणार आहे. आमचं जरा ह्यावेळेस उलटं झालं की आम्ही पहिल्यांदा गाथा मंदिर केलं, नंतर मग जन्मस्थानला गेलो. पण तुम्हाला दाखवताना मी रितसर दाखवणार आहे की तुम्ही कसं देहूगावला गेल्यानंतर तुम्ही तिथं कसं दर्शन घ्यायचं आहे. तीन मंदिरं आहेत, त्या तीन मंदिरात प्रथम आपण जिथं श्री संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला, जे जन्मस्थान आहे, तिथलं आपण दर्शन प्रथम घ्यायचं आहे. तर प्रथम आपण जाऊया आता श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थान जिथं आहे तिथलं आपण दर्शन घ्यायचं आहे. हे देवगाव तुम्ही पुण्यातून स्टेशन स्वारगेट किंवा शिवाजीनगरवरून तुम्हाला बसेस आहेत, तुम्ही बसद्वारे येऊ शकता, रिक्षा शेअर करून सुद्धा येऊ शकता. आम्ही रिक्षा शेअर करूनच आलो होतो. आम्ही अकुर्डीवरून निघालो आणि आम्हाला सर्वसाधारणपणे 160 रुपये आम्हाला रिक्षाला लागले, ओलाची रिक्षा होती. आणि अगदी कमी पैशामध्ये अगदी आम्ही तिथं व्यवस्थित तिघं पोचलो. आणि बससुद्धा आहे, बसला सर्वसाधारणपणे 30 रुपये तिकीट आहे. तर पुण्यापासून तुम्ही देहूगावला यायचं आहे. देहूगावात आल्यानंतर तुम्ही ते बस स्टॉपपासून जवळच तुमचं जन्मस्थान मंदिर आहे, तिथं सगळी सोय आहे, तिथं राहायची सोय आहे, नाश्ता चहा पाणी सगळं व्यवस्था तिथं सगळी पूर्ण आहे. असं फार मोठं क्षेत्र हे देहूगाव आहे. देहू आणि आळंदी असं वाटतं लोकांना की देहू आळंदी म्हणजे अगदी जवळजवळ आहे, पण त्या दोन्हीमध्ये सर्वसाधारणपणे 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर प्रथम आपण जाऊया जन्मस्थानावर. हे इंद्रायणी नदी जी आहे ती अगदी तिन्ही म्हणजे मंदिराच्या बाजूला आहे, जन्मस्थान, वैकुंठ धाम आणि गाथा मंदिर. तर आपण आता आलो आहे महाद्वारावर. जन्मस्थानाच्या महाद्वारावर आपण जायचं आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ती जी मुद्रा आहे म्हणजे त्याचा फोटो तसा गरुडावर बसून गेलेले, गरुडावर बसून नाही म्हणजे वैकुंठाला विमानात बसून गेलेले असं सांगितलं जातं. तर त्याचं ते मुख्य चित्र आपण तिथंवर महाद्वारावर ठेवलेलं आहे. दर्शनबारी आपण दर्शनबारी जास्त एवढी काय गर्दी नव्हती, कारण ह्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी आळंदीची यात्रा होती आणि आम्ही देहूला आळंदीच्या यात्रेच्या दिवशी गेलो होतो, त्यामुळं जास्त काय गर्दी नव्हती. दर्शनबारी होती, दर्शनबारीत आम्ही सगळे गेलेलो आहे. दर्शनबारीत सुद्धा स्वच्छता अगदी टापटीपणा अगदी व्यवस्थित आहे, लाईनशीर सगळ्या लोकांनी जावं असं त्याचं नियोजन केलेलं आहे. दर्शनाला बऱ्याच ठिकाणी शूटिंग करण्यास किंवा फोटो काढण्यास परवानगी नाही, पण काही ठिकाणी आम्ही परवानगी घेऊन फोटो काढलेले आहेत. तर हे लोकांना माहिती होण्यासाठी की बाबा देहूगाव आपल्याला जर पाहायचं असेल किंवा देव संत तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपण कसं गेलं पाहिजे, तिथं राहायची व्यवस्था आहे का, तिथं बाकी काय काय आहे आणि पुण्यातून तुम्ही कसं जाणार, तर हे सगळी माहिती सांगण्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ करत आहे. तर संत तुकाराम महाराजांचं आपण तर पहिल्यांदा जन्मस्थळ आहे, त्या जन्मस्थळाचं आपण दर्शन घ्यायचं आहे. इथून सुद्धा इंद्रायणी नदी दिसते. ती इंद्रायणी नदी अगदी प्रत्येक ह्या तिन्ही जी मंदिरं आहेत त्या मंदिराच्या बाजूने इंद्रायणी नदी गेलेली आहे आणि इंद्रायणी नदीचं आपण दर्शन घेऊन तिथं हातपाय धुवून
नंतर मग आपण संत तुकाराम महाराज यांच्या जन्मस्थळासाठी जायचं आहे. अगदी सगळे वारकरी मंडळी आहेत, संत मंडळी आहेत, वारकरी मंडळी आहेत, ते स्नान करून जातात. पण ज्याला शक्य नाही त्यांनी हातपाय धुतले तरी सुद्धा काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण श्री संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहे. तिथंसुद्धा परवानगी नाही फोटो काढायला, पण अगदी थोडक्यात मी थोडं फोटो काढलेले आहेत. तर तेवढंच दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग खाली राम मंदिर आहे, श्री रामांचं मंदिर आहे. खाली मग परत मारुतीचं मंदिर आहे, तर त्या मारुती मंदिराचं आपण दर्शन घ्यायचं आहे. गरुडदेव आहेत, गरुडदेवाचं आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि श्री संत तुकाराम महाराजांची जी पालखी निघते, जशी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते, संत तुकाराम महाराजांची जी पालखी निघते पंढरपूरला वारीमध्ये, तर त्या वारीमध्ये जी पालखी वापरली जाते त्या पालखीचं दर्शन हे अगदी यथासांग मिळालेलं आहे. आणि फार सुंदर अशी चांदीची पालखी आहे, आणि त्या पालखीचं आपण दर्शन सगळ्यांनी घ्यावं. आणि हीच पालखी पंढरपूरला देहूपासून पंढरपूरपर्यंत चालत वेगळ्या मार्गाने जात असते, आणि आळंदीची पालखी आहे ती वेगळ्या मार्गाने जात असते. ह्या दोन्ही पालख्या पुन्हा पंढरपूरच्या मध्ये दिशेने जाताना एकत्र येतात, आणि श्री पांडुरंगांचं दर्शन केलं जातं, प्रदक्षिणा मारली जाते दोन्ही पालख्यामार्फत. ही गाथा आहे, ओरिजिनल गाथा ही इथं ठेवलेली आहे. तर ह्याचंसुद्धा दर्शन महत्त्वाचं आहे. जी पाण्यातून निघालेली गाथा ती इथं ठेवलेली आहे. गाथा मंदिर झाल्यानंतर मग अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. ही शिळा मंदिर ह्याला म्हणलेलं आहे. तर प्रत्येक मंदिर हे अगदी कोरीवकाम अगदी छान केलेलं आहे अशा पद्धतीने. आता नवीन बांधकाम चालू आहेत सगळी मोठे प्रत्येक ठिकाणी, आणि आपण हे प्रत्येक मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढं पुढं जायचं आहे. अगदी शांत असा वातावरण आहे. पांडुरंगाचं म्हणजे संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ही शिळा मंदिर आहे. ह्या शिळा मंदिरामध्ये आतमध्ये आम्ही जाऊन दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये जाऊन देत नाहीत, पण आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं शिळा मंदिर झाल्यानंतर. मग असेच आम्ही प्रदक्षिणा सगळे पूर्ण मंदिराला मारल्यानंतर मग बाहेर आलेलं आहे, मंदिराच्या बाहेर आलेलं आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इंद्रायणी पुन्हा दिसते, आणि इंद्रायणीच्या परत काठावरच संत तुकाराम महाराज यांचे तृतीय चिरंजीव त्यांचं तिथं समाधी आहे. श्री संत तुकाराम महाराज यांची तृतीय चिरंजीव यांची इथं समाधी आहे. त्यांचं नाव तिथं लिहिलेलं आहे, माझ्या काय ते लक्षात नाही, पण ते ही त्यांची समाधी आहे. असे ही तृतीय चिरंजीव संत तुकाराम महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण परत बाहेर यायचं आहे. आणि बाहेर आल्यानंतर आपण आता वैकुंठ जे मंदिर आहे त्यास वैकुंठ मंदिराला जायचं आहे. तर हे बाहेर गेट आहे ते वैकुंठ मंदिराचं गेट आहे. आणि वैकुंठ मंदिर जिथून श्री संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, सदैव वैकुंठाला गेले, त्या ठिकाणचं जे दर्शन आपण घ्यायला जायचं आहे. तिथंसुद्धा छान बांधकाम आहे. आत्ता त्यांचं काही नवीन बांधकाम चालू आहे, पण जिथून वैकुंठाला गेले ते एक छोटं मंदिर आहे. आणि ते झाड आहे, ते झाड आजही म्हणे तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस निघते त्यावेळेस ते झाड आजही ते जे झाड आहे ते हलतं असं सांगितलं जातं. तर हे पहिल्यांदा आपण श्री संत तुकाराम महाराज जिथून की वैकुंठाला गेले तिथं आपण हे आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. छान छान असे आता नवीन बांधकाम चालले, तर जे तुकाराम महाराजांचे काही त्यांच्या जीवनात घडलेले काही क्षण आहेत त्याचं असं चित्रण, म्हणजे तिथं असे कोरीव काम असं मस्त केलेलं आहे. असे जवळजवळ 10-15 फोटो तयार केलेले आहेत अगदी छान पद्धतीनं. तर ते आपण पाहिल्यानंतर पलीकडं मंदिराचं काम चालू आहे. मंदिराचं म्हणजे मोठं मंदिर बांधण्याचं तिथं काम चालू आहे. तर त्याचं आपण दर्शन सगळ्यांनी घ्या, त्या चित्रांचं सुद्धा दर्शन घ्या. ते त्यांचं वर्णन सगळं त्यांनी ज्या ज्या जीवनात केलं त्याचं हे आहे. आणि हे इथून खरं ते वैकुंठाला गेले या असं तिथं ते वैकुंठाला जिथून गेले ते झाड, आणि त्या झाडाच्या भोवती प्रदक्षिणा मारून आपण तिथं त्याचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर तिथं लिहिलेलं सुद्धा आहे की इथून म्हणजे सद्गुरु श्री क्षेत्र श्री संत तुकाराम महाराज हे इथून वैकुंठाला गेले. हे झाड आजही हलतं
असं सांगितलं जातं. हलतं म्हणजे त्या पत्त्याच्या फांद्या वगैरे हलतात असं सांगितलं. हे नवीन बांधकाम बाजूला चालू आहे. इकडं पुढं जे आहे तिकडं धर्मशाळा म्हणजे लोकांना राहण्यासाठी हे आहे. परिसर फार मोठा आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे. अशा प्रकारे आपलं ह्या वैकुंठ भवनाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहे गाथा मंदिर, जिथं श्री संत तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुडवली आणि ती वर तरंगली आणि ती तरंगल्यानंतर त्या गाथेचं मंदिर हे बांधण्यात आलेलं आहे. तर ते मंदिरामध्ये असं केलेलं आहे की गाथा ही पूर्ण मंदिराच्या ह्याच्यामध्ये सगळी गाथा एका अशा म्हणजे संगमरवरी ह्याच्यावर लिहिलेली आहे. आणि असं प्रत्येक करत करत असं तीन मजली ते मोठं मंदिर आहे. तर इथंसुद्धा तुम्ही पहिल्यांदा इंद्रायणीला, आम्ही खरं पहिल्यांदा प्रथम इथंच गेलो होतो इंद्रायणीला हातपाय धुऊन, नंतर आम्ही पहिलं प्रथम गाथेचं दर्शन घेतलं होतं खरं म्हणजे. पण तुम्हाला दाखवताना मी पहिल्यापासून दाखवतो की आमचं चुकलं होतं की कसं दर्शन घ्यायचं. पूर्व पहिलं जन्मस्थळ घ्यायचं आहे, नंतर तुम्ही वैकुंठ धाम घ्यायचं आहे आणि नंतर गाथा मंदिर असं दर्शन घ्यायचं आहे. तर आता आपण जाऊया गाथा मंदिरामध्ये. गाथा मंदिराचं सुद्धा नवीन बांधकाम आहे, अगदी सुंदर प्रतीचं काम केलेलं आहे आणि सुंदर अशी व्यवस्था आहे. इथंसुद्धा फोटो शूटिंग काढण्यास परवानगी नाही, तरी पण आम्ही त्याची परमिशन घेऊन आम्ही हे गाथा मंदिराचं हे केलेलं आहे. आणि अगदी सुंदर असं बांधकाम आहे आणि शांतता आहे. आता आपण वर जाणार आहे. मी जाता जाता सहज अभंग माझ्या तोंडात येतो आहे, तुम्ही अभंग म्हणत होतो. तर आता आपण गाथा मंदिरामध्ये जाऊया. गाथा मंदिर हे ते सुद्धा इंद्रायणी काठावरच आहे. वैकुंठ धामी इंद्रायणी काठावर आहे आणि जन्मस्थान सुद्धा वैकुंठ काठावर आहे आणि आळंदी सुद्धा वैकुंठ काठावर आहे. असं ते पूर्ण जे आहे ते इंद्रायणी काठी सगळं पूर्ण आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही मंदिराचं दर्शन हे देहू गावाला आल्यानंतर झालं पाहिजे, त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळावी ह्यासाठी मी हा प्रयास करत आहे. तर प्रथम जाऊया आता आपण वैकुंठ आपलं गाथा मंदिरामध्ये. गाथा मंदिर हे सुंदर त्यांनी तिथं नियोजन आता नवीन पद्धतीने केलेलं आहे. कारंजा विरंजा वगैरे व्यवस्थित केलेलं आहेत. दोन्हीकडे दोन हत्ती आहेत, हत्ती छानपैकी केलेले आहेत. त्यानंतर आपण पायऱ्या आहेत थोड्याशा, त्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर मग समोर दर्शन संत तुकाराम महाराज यांचं आपल्याला दर्शन मिळतं. मोठं मोठी मूर्ती त्यांची तिथं तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण आता संत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे. प्रवेश झालेला आहे आणि हे गाथा मंदिराचं वैशिष्ट्य की सुंदर भरपूर प्रकाश योजना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आत जाताना सॅनिटायझर वगैरे करून आत सोडलं जातं कोरोनाच्या काळामुळं. आणि हे मंदिराचा पूर्ण परिसर मी बाहेरचा तुम्हाला चित्रण करून दाखवलं. सुंदर कोरीव काम केलेलं आहे, पूर्ण मंडपामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे मंदिर आपण अगदी छानपैकी मंदिर आहे. इंद्रायणी काठीचं आहे, त्याला लोकांनी देणग्या इतक्या दिलेल्या आहेत. त्या देणग्याच्या सुद्धा सगळ्या त्या मंदिराच्या भोवती स्टाईलवर लावलेल्या आहेत, त्याची नावं लावलेली आहेत. लाख लाख रुपयाच्या देणग्या लोकांनी दिलेल्या आहेत. फार मोठं एक काम हे लोकवर्गणीतून झालेलं आहे. आणि आता आपण जाऊया हे गाथा मंदिरामध्ये. गाथा मंदिराच्या समोरच गेल्यानंतर आपल्याला प्रथम पहिल्यांदा संत तुकाराम महाराजांचं मंदिर दिसतं. हे एक भक्तनिवास आहे, हे भक्तनिवास लोकांना राहण्यासाठी आहे. आणि जे साईडला सगळे दिसतात हे छोटे हे इथं प्रत्येक लोकांनी देणगी दिलेल्याची नावं लिहिलेली आहेत. असं कोरीव सुंदर कोरीव काम हे या गाथा मंदिरामध्ये केलेलं आहे. इथूनसुद्धा इंद्रायणी दिसते आणि तिचंसुद्धा काम चालू आहे. शेजारी जरा गार्डनसारखं करण्याचं त्यांचा नियोजन आहे. आणि ते जे छोटे छोटे चौकोन दिसत आहेत हे देणगी दिलेल्यांची लोकांची नावं आहेत. इतक्या देणग्या लोकांनी दिलेल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्यावर इतक्या लोकांचं प्रेम आहे. हे आहे भक्तनिवास. भक्तनिवाससुद्धा नवीन झालेलं दिसत आहे. तिथं तुम्हाला लोकांना राहण्याची सोय आहे. आणि त्यानंतर मग आपण जाणार आहे ते
मंदिरामध्ये जाणार आहे, आतमध्ये जाणार आहे. हे संत तुकाराम महाराजांचं मंदिर वरसुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे क्षण आहेत त्यांच्या आयुष्यातील. ते केलेले आहेत. विठ्ठलांची एक मूर्ती आहे, संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, पण त्याला शूटिंगला परमिशन नसल्यामुळे आम्ही थोडंसं थोडक्यात ते शूटिंग केलेलं आहे. आणि ह्या ज्या गाथा आहेत ह्या अशा लिहिलेल्या आहेत भिंतीवर, असे जवळजवळ एक खालच्या मजल्याला एक सतत हॉल आहेत, ते झाले की त्याच्यावरच्या मजल्यावर सतत हॉल, असे पूर्ण गाथा ह्या आपल्या मोठ्याच्या मोठ्या अशा लिहिलेल्या आहेत. आणि त्या गाथा काही लोक वाचत असतात, काय म्हणजे वाचण्यासारखं आहे सगळं. आणि ते गाथा ज्याच्या ज्यांच्याकडे बघायला मिळण्यात त्यांनी त्या वाचल्या तरीसुद्धा चालतील. आणि अशा सगळ्या गाथा झाल्यानंतर मग परत आपण मंदिराच्या बाहेर यायचं आहे. तर त्याचं शूटिंग करायला परमिशन नसल्यामुळे अगदी थोडक्यातच मी केलेलं आहे. तर हे गाथा मंदिर अगदी छान सुंदर असं केलेलं आहे. इथं गाथा मंदिराची थोडक्यात माहिती लिहिलेली आहे, तुम्ही गाथा मंदिर वाचा. त्यांचं नियोजन असं आहे की गाथा मंदिर हे असं होणार आहे, त्याचं मी ती स्टॅच्यू आहे तिथं तुम्हाला दाखवतो आहे. आणि गाथा मंदिराची थोडक्यात माहिती ह्यामध्ये सांगितलेली आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज हे जे थोर संत हे होऊन गेलेले आहेत. तर हे तुकाराम महाराजांचे अभंग दोन अभंगवर लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. प्रथमच आपण पहिल्यांदाच बोललेलं आहे की फोटो आणि शूटिंग करण्यास मनाई आहे म्हणून, पण तरीही मी हे केलेलं आहे. तर क्षमस्व, काही ठिकाणी परवानगी मागितली, काही ठिकाणी परवानगी न घेता हे मी शूटिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे गाथा मंदिराचं तुम्ही आतलं जे चित्रण आहे ते सुद्धा अगदी सुंदर आहे. आणि अवश्य सगळ्यांनी देहूगावला जाऊन हे पाहावे. आणि संत तुकाराम महाराज यांचं हे दर्शन तुम्ही जन्मस्थान आणि वैकुंठाला ते गेले ते स्थान आणि हे गाथा मंदिर तिन्हीसुद्धा पाहण्यासारखं आहे. आणि तुम्ही अगदी एक दिवस पूर्ण या क्षेत्रावर तुम्ही जाऊन हे दर्शन घेऊ शकता. आता आपण जाऊया परतीच्या मार्गाला. आणि आम्ही आता परतीच्या मार्गाला निघालेलो आहे. संत तुकाराम महाराज की जय.